यवतमाळ जिल्ह्यात. होय, यवतमाळ जिल्ह्यात पुरानं वेढलेल्या महागावात हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. तिथं अडकलेल्या 40 लोकांची सुटका करण्यासाठी वायुदलाचं M17V5 हेलिकॉप्टर नागपूरहून महागावला रवाना करण्यात आलंय. नजर जाईल तिथपर्यंतच पाणी पाणी दिसतंय. या रेस्क्यू ऑपरेशन बाबत हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंग यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार विक्रमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडलेला आहे आणि वायुसेनेची मदत प्रशासनाने मागितलेली आहे. वायुसेनेचे काही हेलिकॉप्टर सुद्धा तयार होत आहे. रत्नाकर सिंग विंग कमांडर आपल्या सोबत आहेत. सर, कशा पद्धतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात येत आहे आणि किती हेलिकॉप्टर्स आहेत? अभी नागपूर से एक हेलिकॉप्टर यहाँ पे इंडक्ट किया जा रहा है. ये अभी यहाँ से जाने वाला है और महागाव जो स्पेसिफिक जगह बताई महागाव के पास में यवतमाळ डिस्ट्रिक्ट. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हैव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हैव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी डिस्ट्रिक्ट में ये रेस्क्यू ऑपरेशन है. हमें सूचना मिली थी कि 40 लोग वहाँ पे फंसे हुए बाढ़ में, तो कोशिश करेंगे कि हम लोग हेलीकॉप्टर से उनको ज्यादा से ज्यादा या सबको रेस्क्यू कर पाए आज. सर, ये रेस्क्यू टीम कितनी बड़ी है और किस तरह से रेस्क्यू पूरा ऑपरेशन होने वाला है? अब ये जिस तरह से फंसे हुए उनको वहाँ से एक जगह से उठाना है, तो ये विंचिंग ऑपरेशन ही होगा. तो उसके लिए हमारी जो एयर क्रू है वो ट्रेंड है, उसके लिए पायलट्स हैं और रेस्क्यू क्रू मेंबर्स हैं, तो ये लोग उनको रेस्क्यू करेंगे वहां से. आपल्यासोबत रत्नाकर सिंग सर होते विंग कमांडर. खरं तर अतिशय धुआधार आणि मुसळधार असा पाऊस संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पडलेला आहे आणि आता 40 जणांची जी रेस्क्यूचं जे ऑपरेशन आहे ते वायुसेनेकडून राबवण्यास नागपूरहून सुरुवात झालेली आहे. एक हेलिकॉप्टर जे आहे ते रवाना यवतमाळच्या दिशेने झालेलं आहे आणि या 40 लोकांचं पूर्ण रेस्क्यू करण्याची संपूर्ण ही मोहीम पुढील काही काळ सुरू राहणार आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर. आई भवानीचा गजर म्हणजे 24.